विद्यार्थ्यांबाबत सरकार संवेदनाही नसून विद्यार्थ्यांशी खेळ करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. पाहूया विरोधकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत ते. सगळे आंदोलन चालले आहेत मोठ्या प्रमाणात, सरकारी पक्षांचे मेळावे चालले आहेत, सरकारी पक्षांचे ट्रॅक्टर मोर्चे चालले आहेत. आणि मग एमपीएससीच्या परीक्षेकरता कोरोना का? कुठली परीक्षा सोशल डिस्टन्सिंगनीच होते, परीक्षेमध्ये आजूबाजूला कोणी बसतच नाही, त्याच्यामध्ये डिस्टन्सच ठेवावा लागतो. आणि म्हणून एकूणच सरकारची भूमिका चुकीची आहे. तात्काळ माझं मत असं आहे की या ठिकाणी परीक्षा वेळेवरच घेतल्या पाहिजेत, कुठल्याही परिस्थितीत परीक्षा पुढे ढकलणं योग्य नाही. मला असं वाटतं की असं जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी खरं राजीनामा दिला पाहिजे. कारण असं कसं होऊ शकतं, मंत्र्याला माहितीच नाही की त्याच्या खात्यामध्ये काय चाललंय, सरकार असं कसं चालतं. त्याच्यामुळे हे असले बहाणे त्यांनी सोडून दिले पाहिजेत. तात्काळ निर्णय मागे घेतला पाहिजे आणि परीक्षा योग्य वेळी घेतल्या पाहिजे. आता पोस्टपोन करून बसले, आता पोस्टपोन केली परीक्षा किंवा दबावामुळे घेतली की मला या सरकारी संबंध नाही. 10 दिवसाचं अधिवेशन म्हणजे पहिले 5 दिवस पहिला आठवडा, दुसरे 3 दिवस 8 दिवस देखील झाले. सगळ्यांनी अधिवेशन पाहिजे, कोणाचं कोणाला पाहिजे नव्हतं. श्रीमंत मराठा याला बळी पडते. मुख्यमंत्र्यांनी कणा दाखवला पाहिजे, तो दिसत नाही. ओबीसी असेल, एससी असेल, एसटी असेल, या विद्यार्थ्यावरती अन्याय होतोय. महाराष्ट्र शासनाचा आम्ही निषेध करतोय आणि आवाहन करतोय उद्धव ठाकरे यांना कणा दाखवा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा ताबडतोब घ्या. आम्ही आणि शिवसंगमच्या वतीनं सातत्यानं बाहेर सुद्धा आणि विधान परिषदेमध्ये सुद्धा या परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी सातत्यानं मागणी केली. काल सुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील या सर्वांना सुद्धा तीच मागणी केली. आणि मला आनंद वाटतो की शासनानं ह्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय आज घेतला. आणि एमपीएससीच्या माध्यमातून तुम्हाला भ्रष्टाचार करता येणार नाही आणि म्हणूनच तुम्ही या परीक्षा यदा कदाचित कोरोनाचं नाव घेऊन पुढे ढकललेल्या असाव्यात. बरे आता त्या विद्यार्थ्यांना मास्क द्या, पीपी किट द्या आणि आरोग्याची सगळी काळजी घेऊन तुम्ही ह्या परीक्षा घ्या. परंतु आता जर तुम्ही परीक्षा पुढे ढकलल्या तर निश्चितपणानं आम्ही शांत राहणार नाही. आम्हाला सुद्धा या खेड्यापाड्यातल्या तरुण मुलांच्या साठी, शहरातल्या तरुण मुलांच्या साठी रस्त्यावरती उतर.